मी गुरुप्रसाद देशपांडे, सब डिविजनल इंजिनियर इलेक्ट्रिकल BSNL बेळगाव। आज आम्ही ॲक्च्युली BSNL बेळगाव ऑपरेशनल एरियामध्ये फायर ब्रिगेड कर्नाटका फायर सर्व्हिसेस आणि एमर्जन्सी सर्व्हिसेस यांना इन्व्हाइट केलं होतं। इथं फायर अवेअरनेस आणि फायर डिझास्टर या कंडिशनमध्ये केव्हा फायर वगैरे लागलेली असताना वगैरे आम्ही कशाप्रकारे त्याला की नाही फेस केलं पाहिजे आणि ते कसं फेस केलं पाहिजे आणि त्याच्यापासून की नाही फायर झालेलं असताना आम्ही त्याला कसं तोंड दिलं पाहिजे, फायर कशी एस्टिंग्विश केली पाहिजे, डॅमेजेस जे आहेत ते कसं कमीत कमी व्हायला पाहिजे याचा प्रयत्न करण्यासाठी आणि प्रत्येक माणूस जो आमच्या ऑफिसमध्ये काम करतो आहे, मग तो की नाही क्लास वन असू दे, क्लास टू, लहानपासून मोठ्यापर्यंत प्रत्येक माणसाला, कारण की आग लागते त्यावेळेला की नाही कोण मोठं आणि लहान असत नाही, पण त्यावेळेला जेव्हा की नाही फेस करावं लागतं तर डॅमेजेस जे होत असतात ते की नाही मिनिमाइज करायला पाहिजे, लाईफला कोणाला की थ्रेट होऊ नये याच्यासाठी आज आम्ही इथं एक BSNLच्या वतीने कम्प्लीट कर्नाटकामध्ये प्रत्येक सगळीकडे आम्ही हे आज अवेअरनेस प्रोग्राम्स असे अरेंज केलेले आहेत। त्याचपैकी एक आम्ही बेळगावमध्ये आज अरेंज केलेलं आहे आणि फायर डिपार्टमेंटहून एक ना स्टेशन फायर ऑफिसर श्री शिवाजी यांनी येऊन आम्हाला इथं खूप सहकार्य केलं। प्रत्येक वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या फायर्स किती असतात, त्या विझवण्यासाठी कुठल्या वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फायर एक्स्टिंग्विशर वापरले जातात याच्याबद्दल लिहिले, कारण की प्रत्येक फायरला की फक्त पाणी मारल्याने जात नाही, तर ती पेट्रोलची फायर असेल तर वेगळी लागते, इलेक्ट्रिकल फायर असेल तर वेगळी लागते, केमिकल असेल तर, त्याच्याबद्दल त्यांनी आम्हाला की नाही सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। आणि BSNL बेळगावच्या वतीने आम्ही फायर आणि इमर्जन्सी सर्व्हिस यांचे खूप धन्यवाद आणि थँक्यू सांगतो आहे। त्यांचे जे इथं आलेले बाकीचे जे ऑफिशियल्स आहेत त्यांनाही थँक्स म्हणून सांगतो आहे आणि हा प्रोग्राम खूप सुंदर झाला। थँक्यू सर, थँक्यू सर। किती प्रकारचं तुम्हाला ते फायरचं हे टाईप्स दाखवलेले आहेत त्याने? फायरच्या प्रकाराने चार प्रकारचं, हां हे साहेब सांग, फायर आम्ही चार प्रकारचे फायर दाखवले आहेत। हां, चार प्रकारचे फायरमध्ये चार प्रकारचे फायर असतात, ए क्लास, बी क्लास, सी क्लास, डी क्लास। हे चारही प्रकारचं फायर कसं हिजवायचं, कुठल्या प्रकारे त्यांना फायर झालं तर आपण कुठली वस्तू यूज करायचं, त्या प्रकारचं त्यांना हे माहिती द्यायला।